नमस्कार, आयच्या ब्रेक आहारात तुमकां सगळ्यांक येवकार. सगळ्यांत पयलीं जो उपाट प्रतिसाद तुमी ह्या कार्यावळीक दितात ताजे खातीर सगळ्यांचे आमी उपकारी. खूब लांब सेशन आशिल्लें आनी सुरवातेक आमकां दिशिल्लें की दर दिसाक आमचें तोंडां पळोवन तुमकां बेजार येतलो काय कितें, पूण ज्या तरेन तुमी व्युअरशीप नंबर आमकां दितात, सर, वी आर एब्सोल्युटली थँकफूल फॉर सच अ रिस्पॉन्स. फाल्यांचो ब्रेकार हो ह्या अधिवेशनाचो लास्ट ब्रेकार आसतलो, आयचो सेकेंड लास्ट. पूण इतली दीस इश्यूज डिस्कस करून सुद्दां ना गोंयांतले इशू सोंपतात आनी ते कितली इशूक सोल्युशन मेळटात हो दुसरो प्रश्न. जशें आमी फाटले 5-6 दीस करतात, असेंब्ली भितरले प्रश्न, असेंब्ली भायले प्रश्न दोनूय घेवचे पडटात, कारण दोनूय तितलेच म्हत्वाचे आहात. आनी आजूय आमचे बरोबर आमचे तीन मानेस्त आसात, लौकीक शिलकार, किशोर नायक गांवकर, जॉयल आफांसो. आनी एक पयलो जो विशय फाटले 2 दीस ताचेर गोंयभर चर्चा चल्ल्या तो म्हळ्यार एक्सिडेंटाचो, मर्सिडीज एक्सिडेंटाचो. कितें आहा अपडेट ह्या केसी भितर ती आमी लौकिका कडच्यान जाणून घेवया आनी मागीर फुडल्या म्हत्वाच्या इशूचेर या. येस लौकी प्रमोद, म्हणजे कालचो ब्रेकवर जाल्या उपरांत जी अपडेट जी घडामोडी जाल्या ते सांगता पयली, दिवाळेचे सगळे लोक आनी बाकीचे सगळे तिंका सपोर्ट करपाक पुलीस स्टेशनाचेर काल जमले. त्यांच्यानी सांगले आयज 12 पर्यंत लेडी ड्रायव्हर ऑर लेडी जी गाडयेन आसली तिका पुलीस स्टेशनान तिका अरेस्ट करची आनी पुलीस स्टेशनान हाडची म्हणून तशें एश्युरंसू पुलिसा कडल्यान मेळ्ळें. आयज 12 तेच लोक परत विचारपाक तेंकां गेले, तेन्ना मागीर ते PI सांगलें की ते ती आमी तिका सोदली तिच्या घरा कडेन वचून ती मेळना म्हणून. ही एक गजाल जाली. रोखडीच तेज्या उपरांत कळ्ळें तिणें एंटिसिपेटरी बिलाक फायल केला आनी तिचें हियरींग दवरला 16 ऑगस्टाक आनी तो पर्यंत तिका इंटरीम रिलीफ दिल्या, तो पर्यंत तिका अरेस्ट करची न्हू म्हणून. दुसरी हेजो रिमांड सोंपतालो 2 दिसांचो, अरेस्ट केला तो सावड्डेकराचो रिमांड सोंपतालो, तेका रिमांड वाडोवन 5 दिसांची पुलीस कस्टडी वाडोवन दिल्या. तितून आनी एक गजाल की काल जेन्ना लोक जमलेले ते दिवाळेचे तेन्ना खूब क्वेश्चनींग जाले पुलिसांक, जंय DYSP आशिष शिरोडकर आसलो, तो PI गावडे आसलो थंय, तेंच्यांनी स्पेसिफिकली विचारले लोकांनी की बाबा जेका तुमी अरेस्ट केला तेका खंय अरेस्ट केला काय म्हणून, खंयच्या लोकेशनाचेर. सो दोन दीस पयलीं म्हणजे मंगळारा कितें DYSP जेन्ना ब्रीफ केल्लें मिडियाक तेन्ना तेणी सांगलें आमी तेका ट्रेस केलो आनी पणजे अरेस्ट केलो म्हणून. आनी काल जेन्ना हे सगळे लोक विचारताले तेन्ना PI जेणी खरो अरेस्ट केला तो बसलेलो आसलो आनी DYSP कशी घालता तेणी सांगलें आमी तेका माशेलान अरेस्ट केला म्हणून. सो दोगू ऑफिसर एकेच जाग्याचेर आनी दोन ऑफिसर दोन गजाल सांगतात, ते जेका अरेस्ट केला तेका पणजे केला म्हणटा, जाणी दुसरो म्हणटा जो IVO आहा जो PI आहा पुलीस स्टेशनान तो म्हणटा आपणें तेका माशेलान अरेस्ट केला म्हणटा. कोण फोटींग उलयता हें कळपाक मार्ग ना, दोगू फुड्यान आसले तेणी तेका काउंटर करूं ना की बाबा आपूण पणजे म्हणटालो म्हणून. आनी एक म्हत्वाची गजाल हितून की समज लोकांनी प्रेशर हाडला तिका तुमी पुलीस स्टेशनान हाडटले, एंटिसिपेटरी बेल रिजेक्ट जाय जाल्यार अरेस्टू करतले, समज फुडें एविडन्स मेळटा खंयचे CCTV फुटेज मेळटा खंयच्यो आनी प्रूव जाता की ती ड्रायव्हर म्हणून तीच ड्रायव्ह करताली म्हूण, तिणेंच एक्सिडेंट केला म्हूण ते बायल मनशेन, जाल्यार केस वीक जातली अशें म्हाका दिसता. कारण तिजी आल्कोहोल टेस्ट केल्ली ना, तेंच्यांनी आपले पयलीं जेका अरेस्ट केला तेजीच आल्कोहोल टेस्ट केली. आतां तिका एक्यूज करता जाल्यार जे ड्रंकन ड्रायविंगाचे सेक्शन अंडर मोटर वेहिकल एक तिका लागतले, जे एकदम कडक सेक्शन आहा तितून पनिशमेंटू चड आहा, ते ड्रॉप जातले कारण ती त्या टायमार तिजी आल्कोहोल टेस्ट करूं ना. आतां काय करून तिजी फायदो ना आनी ती तोंडान कोणी सांगले बाबा ती पिल्ली आसली म्हूण तेका काय कोर्ट ग्राह्य दवरचो ना. सो केसी आतां ती केसीन भितर जर आमकां फुडें एविडन्स मेळून ती म्हूण प्रूव जाता जाल्यार ही केस थंयच वीक जातली. किशोर, आतां मेरेन जो तपास जाला ह्यो सगळ्यो घडामोडी आयकतकीर, तो तपास सारको चल्लो असो दिसता काय कितें? कारण लौकिकान तो आतां वेगळ्याच लेवलाचेर व्हेलो, इतले दुबाव ह्या तपासा भितर आतांच तयार जाल्यात की फाल्यां ही केस एक्च्युअली जेन्ना कोर्टांत वतली तेन्ना ती कितली टिकतली हाजेरय लौकिकान दुबाव आज उलोवन दाखयलो. पूण ताजे पयलीं ही केस नेमकी कितें आनी गाडी कोण चलयतालो हाजेरूच इतले तर्क वितर्क चल्ल्यात आनी काल सावन लोक मदीं पडटगीर, गांवचे लोक मदीं पडटगीर आज मेरेन जें घडलां तें पळयतगीर तुमकां कितें दिसता? प्रमोद, एक लौकिकान आतां डिटेल ताची दिलेच अपडेट. विशय कसो आहा की एके वटेन आमचे सरकार, आमचे मंत्री, आमचे आमदार ह्या सगळ्या प्रकरणांत पुरायपणान एक गजालीचेर ठाम आसा की हाची सखोल चवकशी जावची आनी दोशींक गुन्यांवकारांक हें जावचें, शिक्षा जावची म्हणून. पूण आतां विशय कसो आहा प्रमोद, की ज्या पद्दतीन पुलीस
वेगवेगळ्या पद्दतीन उलोवपाक लागला, वेगवेगळ्या पद्दतीन आपले कमेंट दिवपाक लागला, ते जर सगळे पळयत जाल्यार पुलिसांचेर प्रचंड प्रमाणान दबाव आसा ही पहिली एक गजाल स्पश्ट जाता. दुसरी एक गजाल प्रमोद, आमच्याच ह्याच ब्रेक आवराच्या चर्चे वयल्यान खुबशे जाण फोन करतात की तुम्ही तो विषय घेता तो निमणे मेरेन तुम्ही तो विषय सोडूंक जायना, कारण तुम्ही जर तो सोडशात जाल्यार आमकां अशें दिसतलें की तुमचेरूय दबाव येला म्हणून. म्हणजे इतले आतां आमचेरूय दबाव आणि दुबाव, दोन्ही दबाव आणि दुबाव. आता विषय कसो आहा प्रमोद, की ॲक्सिडंट जेन्ना झालो आमी पळयतात की केन्ना कसली घडणूक जेन्ना जाता तेन्ना फर्स्ट थंयसर हाजीर जे लोक असतात ते पयले आपलो मोबायल काडटात आणि कॅप्चर करतात फोटो म्हण व्हिडिओ म्हण. ह्या ॲक्सिडंटाचो, ह्या ॲक्सिडंट झाल्या उपरांत ती बायल मनीस भायर सरली, मागीर ताचो घोव भायर सरलो, ती आर्ग्युमेंट करपाक लागली लोकां कडेन, हे सगळ्यो गजालीचेर आजून मेरेन फोटो किंवा व्हिडिओ आजून कसो व्हायरल जावंक ना. म्हणजे कोणीच तो मेरेन, म्हणजे ताका पुलीस वरासर थंयसून एकूय व्हिडिओ किंवा एकूय फोटो कसो कितें व्हायरल जावंक ना, हो पहिली प्रश्न खूप जाण आता विचारतात हे कितें काय म्हणून. कारण बारीक सारीक गजालीचेर सोशल मिडियाचेर सगळे व्हिडिओ लोकांचेर दबाव आणि दुबाव घेऊन ना, दुबाव ना, पण असे कसे झाले त्याच घटनेक हो एक प्रश्न असा. हांगा दुबावचो प्रश्न ना, म्हणजे प्रश्न असो हा की ते जर फोटो किंवा तसे जर व्हिडिओ जर कोणाकडे असत आणि ते जर आयज पुरावो म्हणून जर येत गेल्यार म्हाका दिसता खूपशी मजत या चौकशीक जावपाक शकता. म्हणजे त्या वेळार इमिजिएट ॲक्सिडंट झाल्या उपरांत जर कोणाकडे ह्या घडणुकीचे फोटो किंवा जर व्हिडिओ असत की बाबा खरीच गाडी कोण चलयतालो किंवा गाडयेनसून भायर सरल्या उपरांत ती बायल मनीस कशा पद्दतीन लोकांकडे आर्ग्यू करपाक लागली. आता अशी एक चर्चा असा की त्या गाडयेन भुरगीं असली त्यांच्या वांगडा म्हणून, आता ते कळपाक मार्ग ना की खरेंच त्यांच्या वांगडा भुरगीं असली काय कितें. अश्यो खुबश्यो गजाली ज्यो आता मेरेन ज्यो उघड जावंक ना, चर्चा जाता, चर्चा जाता, जाचे व्हिडिओ किंवा फोटो पुरावे अजून मुखार आयले ना, आयले ना, ते जर येत जाल्यार म्हाका दिसता तातून एक खूप सांगपाक सोदता. किशोरबाबान म्हटलं थंयचे व्हिडिओ अजून रिलीज जायना म्हणून, तो मात्र सीनूच असा असलो तिळसांचा काळकान झाला ॲक्सिडेंट आणि इतलो डेंजरस इतलो भयानक असलो की एक वेळ कोणी रिकॉर्ड करूक पावनासतले. पण जर आम्ही आर्ग्युमेंट घातलं कोणाकडे व्हिडिओ आहात ती बसलेली गाडयेर म्हणून ड्रायव्हिंग सिटाचे, जर त्या पहिली पोलिसां ते बी फेल करून उडयला डिवायस बी अशी शिरोकरांची फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स घेतलेली त्यांना विचारले त्या की ती ड्रायव्हिंग सिटाचेर असली म्हणून, जर त्यांनी त्या हे घातलं त्या काउंटर केलं सांगून की पहिली घोव देवलो गाडयेतल्यान आणि घोवाक वाचोवपा खातीर ती हॉन ड्रायव्हिंग सिटाचेर बसली असो स्टेटमेंट आमकां पोलिसां कडल्यान येला. सो कोणाकडे मात्र व्हिडिओ प्रमोद, ती जर गाडी पळयत आम्ही ॲक्सिडंट झाल्या उपरांत ड्रायव्हराच्या वाटेन दार जे असा पळय ते ब्लॉक झाले दार, सो ड्रायव्हर इझी पद्धतीन भायर येयलो, मागीर ती ड्रायव्हराच्या सिटा, हे जे कितें गजाली सांगतात पळय ह्यो गजाली जर आमी आयकत जाल्यार तांकां इतलो टायम थंय मेळ्ळो काय कितें, येदो व्हडलो ॲक्सिडंट जावनूय, म्हणजे प्रश्नाचेर प्रश्न तयार जाता. म्हाका म्हजे कडेन ताज्या की एक इम्पॉर्टंट प्रश्न किशोर, हे सगळें पुलिसेक सांगले कोणे? हय, म्हणजे पुलीस जशे आय विटनेस काय सांगना, सो हे ॲक्युज्डान सांगचे पडले. सो पुलिसेचो जर सद्याक ॲक्युज्डा आय विटनेसा परस जर ॲक्युजाचेर चड विश्वास असा जाल्यार तोय ताणी उघडपणान सांगचो. सो लोकांक एटलिस्ट हाजेर क्लॅरिटी तरी येतली की खंयची वर्जन्स घेवन पुलीस मुखार वतात हे तरी लोकांक कळटले, नाल्यार तूं म्हणटा तशें हे फाटले 3 दीस जाले आतां प्रश्नूच चालू आहात, प्रश्नांची उत्तरांच मेळनात. पुलीस एक सांगतात पयली दीस एक कडेन अरेस्ट केलें म्हणून सांगतात, दुसरे दीस दुसरे कडेन अरेस्ट केलें म्हणून सांगतात, एक वर्जन घोव गाडी चलयतालो म्हणटा, दुसरे बायल गाडी चलयतालो म्हणटा. सो एक विचित्र टर्नाचेर येवन एक केस रावल्या अशें जॉयल बाब दिसना तुमकां? प्रमोद, पयली सुवात एक प्रुडंट हेजेर एक व्हिडिओ रिलीज जाल्लो इमिजिएटली आफ्टर द एक्सिडंट, एज आय मीन विदीन आवर्स ऑफ आय विटनस अकाउंट आशिल्लो आनी तो आय विटनस इतलो लागीं आशिल्लो की तो ही वॉज नेरेटिंग द एन्टायर सिक्वन्स एज इफ बिकॉज ही सीन इट फ्रॉम क्लोज प्रॉक्सिमिटी. तो म्हणटालो की आय ऑल्सो कुड हॅव बीन अ विक्टीम, इफ नॉट फॉर अ फ्यू इंचीस ही वूड हॅव बीन ऑल्सो वन ऑफ द गायज हू आर फेसिंग द ट्रेजिडी. आता वेन पुलीस हॅव रजिस्टर्ड द एफ आय आर, ऑन वॉट बेजीस हॅव दे रजिस्टर्ड दीस एफ आय आर सेईंग दॅट द मॅन वॉज ड्रायव्हिंग द कार? बिकॉज ऑल अलॉंग दीस विटनस इज क्लिअरली सेईंग, पीपल आर सेईंग ऑन द ग्राउंड दॅट अ लेडी वॉज द इन द ड्रायव्हर सीट. If now it all boils down to आता एक हे आशिल्लो वेदर द पुलीस वील बी कॉम्प्रोमाइज बिकॉज इट्स अ हाय प्रोफायल केस आनी पुलिसाक जाणा हें आशिल्लें की दे हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफूल
पूट ऑल देअर पिसीस टुगेदर अँड गो हेड विथ द इन्व्हेस्टिगेशन. पण हितून भीत कितलेच लूप होल चढल्या पण पहिले सुवातेक लाईक फॉर एक्झाम्पल तो विटनसूय म्हणता की पोलिसांनी काय अटेम्प्ट करूक ना विक्टिम्स मेले त्यांना हे करपाक. पहिले सुवातेक ते एव्हरीबडी वॉज एंगेज इन द कार पीपल हू आर इन द कार अँड ऑल दॅट इज फाईन मे बी इन पॅनिक सिच्युएशन इट कुड हॅव हॅपन्ड. बट when the police is claiming that the guy moved out of the car and the lady took the position to save him, that theory appears hollow because thinga airbags ashille. When the airbags are inflated, it is very very difficult to take the position of the driver, you know. And I don't believe that theory where a lady goes through the airbag and takes the position of the driver. I don't know how it is possible. And the police will have a tough time in proving this in court. Remember that. Yeah. Tomorrow you have to prove in court that yes, the man was driving, because if at all the defense claims that the lady was driving, your case falls flat because you have not tested the lady. There's no medical test done on the lady. Blood alcohol is not measured. Lokani jo meren vachun thai police gherav ghalna तो मेरेन पुलिसेन दुसरो ऑक्युपंट एडल्ट ऑक्युपंट ऑफ दॅट कार ताचे स्टेटमेंट सुद्धा रिकॉर्ड केलं नाशिल्ले. फॉरगेट अबाउट हू वॉज ड्रायव्हिंग, लेट्स कम टू दॅट लेटर. बट बेसिक गजाल की द सेकंड एडल्ट पर्सन इन दॅट कार ह्या मनशाचे स्टेटमेंट सुद्धा पुलिसेन जो मेरेन लोकांनी वचून घेराव घालना तो मेरेन रिकॉर्ड केलं नाशिल्ले. कित्या खातीर हे प्रश्नांची उत्तरां म्हाका दिसता फुडल्या कांय दिसां भितर लोकूय सोदून काडटले, मिडियाय सोदून काडटली. पूण पयले दिसा सावन जेन्ना आमी सांगतात की बाबा इन्व्हेस्टिगेशन सारखी करात, दुबाव येवपा सारखी परिस्थिती तयार करनाकात, दबाव आयिल्ल्या सारखी दाखयनाकात, फाल्यां कोर्टाक ही महत्वाची केस उबी रावपाक जाय, तरी आसतना 48 वर्सांनी ह्या तपासाची ही दशा आनी ही दिशा. दुसरी विशयाचेर वता. लौकीक बाब, आज मायनिंगाचेर भरपूर चर्चा झाली, ऑक्शनाचेर झाली बेजिकली टू एन एक्सटेंड दॅट लिडर ऑफ ओपोजिशनान सरकाराच्याच आंकड्यातली तफावत दाखयली. त्याचबरोबर ज्या ऑक्शन ज्या रिटीन ही लिजीस घेतल्यात तांची वायबिलिटीचेरही प्रश्न उपस्थित केलो की सरकाराक रेव्हेन्यू येता म्हणून तुम्ही सांगतात पण हे जर सगळे जर पर्सेंटेजीस ॲड केल्यो जाल्यार बिझनेसाक वायबिलिटी उरता काय कितें, होही प्रश्न तांणी उपस्थित केलो. या डिबेटा भितर जी उत्तरां खणमंत्री मुख्यमंत्री आणि दिली ती सॅटिस्फॅक्टरी आशिल्ली काय कितें? पण पहिलो प्रश्न आसलो आणि अल्टन आणि युरीचो क्लब क्वेश्चन आसलो मायनिंगाचेर आणि बरो दोगो चलले डिस्कशन हाफ एन अवर मायज चलले आणि सब क्वेश्चन विचारपाक विजे बी सगळे लायनीन आसले तिंका चान्स मेळना. मागीर तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनाचेर स्विच झाले. तिंच्यांनी प्रश्न मांडटना अल्टनान मांडटना मदीं मातसो तेजे हे झाले की तेणी पण रिकवरीचेर विचारले, भायल्या प्लेयरांचेर विचारले आणि मदींच तेणी प्रश्न घातलो की जे पर्सेंटेजीन घेतल्या तितून वायबिलिटी तिका विचारपाची आसली तर मातशे तेजे विचारतना ते मातशे वेगळे पद्दतीन झाले. सो तेका उत्तर सॅटिस्फॅक्टरी सीएमा कडल्यान मेळना. ते ॲक्च्युली तेका असे विचारपाचे असतले की असे पर्सेंटेजीन घेतला तो बिझनेस वायबल जावन मायनिंग सुरू जातले आणि सरकाराकू रेव्हेन्यू मेळटले आणि लोकांकू काम मेळटले. पण तेजेर जाय तसे उत्तर मेळना. पण बाकीचे रिकवरीचेर जे उलयले 35,000 कोटी वयल्यान मागीर ते 350 कोटी तेजेर सीएमान रिप्लाय केले जशी कशी रिकवरी केली आता पर्यंत 80 कोटी केल्या. द पीएससी रिपोर्ट दॅट वॉजंट डेट वजन त्या टायमा वेलो ते अल्टनान तो बी काढलो. काँग्रेस घरा गेली ते 35,000 कोटीचेर म्हणून ते बी मेन्शन केले त्या टायमा इतलो विषय तो गाजलेलो 35,000 कोटींचो. आणि दिगंबर कामत सरकार त्यांना ते त्याला खूप डिफेम केले आणि त्या विषयाचेर आमचे काँग्रेस घरा गेली हेऊ त्यांनी मेन्शन केले. क्वेश्चन करता असताना सीएमान सांगले 80 कोटी रिकवर केल्या आणि कितले रिकवरी करपाक म्हणजे अंडर सीएजीचे अंडर कितले रिकवरी केल्या. एसआयटीच्यान जो आहा तो थोड्यांनी चॅलेंज केला जिंका रिकवरी खातीर लेटर धाडल्या तिंच्यांनी ती लेटरां चॅलेंज केल्या ते सांगले. मागीर तितून एक खंयचे तरी ऑप्शना वेळार कोर्टान केस चालू आसले आणि थोडे प्लेयर पार्टिसिपेट झाले ना आणि ती मागीर लो कॉस्टाक हितून गेली, भायले प्लेयराक गेली असे म्हणून सांगले. ती कॅन्सल करून परत करची असं सजेशन येले. तेजेरूच सीएम उलयलो की कोर्टाचे मॅटर एकीकडे असले, सगळ्यांनी पार्टिसिपेट जावपाक जाय असले, भायले प्लेयराक कोण भितरले प्लेयर तेजेरू डिटेल्स दिल्यो. हे सगळ्यो डिटेल्स दिल्यो पण जे व्हायबिलिटीचे आहात तेजेर आमकां परफेक्ट म्हणजे जाय तसे उत्तर मेळना. डाऊट सगळ्यांकू 100% वयर जेन्ना कोर्ट झाला तो बिझनेस व्हायबल कसो असतो हेजेर डाऊट त्या डिस्कशना भितर त्या डिबेटा भितर क्लियर जावना. किशोर बाब, तुमकां दिसलें खणमंत्री मुख्यमंत्र्यान विरोधी पक्ष फुडाऱ्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तर दिली म्हणून?
समाधानकारक जरी नसली तरी ज्या पद्धतीन मुख्यमंत्र्यांचेर उत्तरां दिली म्हणजे त्या उत्तरातल्या विरोधकांक तरी संधी मिळवंक ना सरकारचेर चढाई करपाक मुख्यमंत्रीच श्रेष्ठ ठरले त्या उत्तरांनी. पण एक गजाल प्रमोद बाब आमकां हातूसून पळोवंक जाय की 35,000 कोटी म्हणून जो एक धुमाकूळ त्या टायमार जो जाल्लो तो धुमाकूळ आयज 350 कोटीचेर येऊन थांबलो. म्हणजे सीएच्या रिपोर्टान जवळजवळ 350 काय 380 कोटी सुमार ते लॉस जाता आणि आता तेतूतले फक्त 80 कोटीच रिकवर झाल्या, बाकीचे रिकवर जावपाचे आसा. 10-1 शून्यच गायब झाले, शून्यच झाले. त्या शून्याच्या बळाचेर शून्यातान जगाची निर्मिती जाता म्हणतात पण तशी शून्यातल्यान भाजपान सत्तेची निर्मिती केली आणि 2012 भाजपान सत्ता मिळाली. युरी आलेमावान बऱ्या पद्धतीन ह्या विषयाचेर मुख्यमंत्र्याक वेगवेगळे प्रश्न करून मुख्यमंत्र्याक अडचणीत हाडपाचो प्रयत्न केलो. पण एक गजाल युरी आलेमाव विसरलो. म्हणजे युरी आलेमाव जेव्हा उलयतालो त्यांना माझ्या मनात अरे ही गजाल युरी आलेमाव खबर असा काय किती की 2012 पहिली जेव्हा मायनिंगच्या विषया वयल्यान भाजपान पुराय राज्यभरान जेव्हा रान पेटयले खाण घोटाळा करून त्या वेळार ताणी दिल्लीन वचून त्या वेळाच्या प्रेसिडेंटाक एक निवेदन दिले. नितीन गडकरी त्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करताले आणि त्या निवेदनान 25,000 कोटीचो घोटाळो गोयात झाला अशा पद्धतीचे ते निवेदन असते. पीएससी रिपोर्ट ना हे पीएससी रिपोर्ट बिपोर्ट काय ना, हे वेगळेच निवेदन, हे वेगळेच निवेदन. पीएससी बीन मागीत आणि ह्या निवेदनान नावा कोणाची असली तर या निवेदनान ह्या खाण घोटाळ्यान दिगंबर बाब कामत, मागीर सुभाष शिरोडकर, मागीर तुझो विश्वजीत राणे आणि एक मनीस आसलो जोकीम आलेमाव. आता हे तीग जाण भाजपान पावले. उरलो बाबडो जोकीम आलेमाव इलेक्शन पडलो. आता असा युरी आलेमाव अजून मेरेन तरी काँग्रेसीन असा. सगळे 35,000 शाह कमिशन यांच्यानी 25,000 म्हणजे 10 भितरले 10 कोटी कमी केले. 25,000 कोटीचे एक निवेदन आयजूय तू जर प्रमोद ते इंटरनेटाचेर पळयशी गेले ते निवेदन तुका आयजूय मेळटा त्यांच्या नावा सहित हे निवेदन. आणि आयज त्या 35,000 कोटीतले 3 आमदार थंय असतात. एक आमदार विधानसभेत ना पण त्याचा पूत आयज विधानसभेत असा. ही जी सगळी म्हणजे हे सगळे पळयल्या उपरांत आम्ही पत्रकारांनी 35,000 कोटी घोटाळ्याची ती भाषणा आणि ते सगळे आकडेवारी आणि त्याच्यावर फुस जाऊन आज 350 कोटी जे हे घोटाळो येला पळय हे सगळे चित्र पळयल्या उपरांत ह्या मायनिंगच्या नावा हे आता संवय झाली म्हणणं किशोर बाब पण आता परत दिसपा लागला. पहिले जेव्हा रिजनल प्लॅनचा इश्यू आयो त्यांना त्यात दिशिल्ले की सरकार पक्षातले लोक रिजनल प्लॅनावेल्यान विरोधकांचेर म्हणून आरोप करतात पण लक्षात येता की ज्या विरोधकांचेर ते आरोप करतात ते विरोधक आज सत्ताधारी पक्षा भितरच फाटल्यान बसल्यात आणि जे आरोप करतात तेही त्या वेळार त्या सत्ताधारी पक्षा भितर आशिल्ले जाणी तो रिजनल प्लॅन तयार केल्लो अशी फुसांव न्ही हे. पण म्हाका दिसता गोयच्या जनतेक काही गजाली आणि हे खास खळगे कळपा लागल्या. जोयल बाब हे मायनिंगचे डिबेट ऐकून तुमकां किती दिसले? किशोर बाबान जातक एक वेगळाच असे जर आम्ही फॅक्ट्स ऑफ द केस जर करपाक गेले जाल्यार कोण अक्यूज कोण डिफेन्स आणि कोण प्रोसिक्युशन हेच घडये आमकां कळपाना अशी परिस्थिती आसा सध्या. तर मायनिंगचा डिबेट यु नो वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू अ फ्यू काउंट्स. आय टेल यू वन इज द क्वांटम ऑफ रिकव्हरी. यु नो अगेन अँड अगेन द ओपोजिशन वॉज पुशिंग युरी आलेमाव वॉज स्पेसिफिकली आस्किंग यु नो वॉट इज द अमाऊंट ऑफ रिकव्हरी विच इज लेफ्ट. Having said that, the CM has assured him that, you know, he cannot give you a definite answer on maybe a definite figure on what is the number, but definitely he will get back to him on that. But what was very, very interesting is, you know, when Yuri started raising a question of how were those miners whose recovery is pending were allowed to bid for auction? Yeah. A very, very interesting question. And I was surprised to hear the answer, and which was very, very, you know, a brilliant kind of an answer to that question given by the Chief Minister. The Chief Minister said, while he is assuring recovery, he is saying that there is no clause to debar them from bidding. Also, from a social point of view, tomorrow, if you bar them from bidding and allow outsiders to bid, हेच मनीस म्हणतले की फाल्यां अरे तुम्ही लोकल काढून उडयले आणि इट विल इम्पॅक्ट नाउ. तू म्हणता सीएमान टेक्निकल सिक्सर मारलो. येस येस, परफेक्टली वेल आन्सर. परफेक्टली टेक्निकल सिक्सर मारलो. So all in all, he has handled it well. Yeah. And he did not leave any scope for kind of a further questioning on that. Kishore Bab, before I come to you,
देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग ज्या विषयाचेर म्हाका दिसता लोक एक आमकां म्हायती दितलो. आमदारांनी खंय स्वताचो पगार वाडोवपा खातीर तुगेलें असेंब्ली भितर बील मांडलां आनी त्या बिलाच्यो डिटेल्स लौकिकाक मेळ्ळ्यात. सो आतां तुजे आनी म्हज्या बोल्सांतल्यान कितले पयशे वतले अशें म्हणना, जनतेच्या बोल्सांतल्यान कितले पयशे आमदार आनी मंत्र्यांच्या बोल्सांत वतले हें मातशें लौकीक जर तुवें जर आमकां सांगलें जाल्यार म्हाका दिसता आमकां इल्लें पिकसांव करपाक इल्लें चड विशय मेळटले. ओके, बील हावजान येतले आयज, आयज नाल्यार फाल्यां, पासींग दोन दीस उरले येतले. पूण हें बील कॅबिनेटान अप्रूव केलां आयज. MLA अलावन्स अलावन्स सॅलरीज एन ऑफ मेंबर ऑफ लॅजिस्लेटीव्ह असेंब्ली. आणि एक्झॅक्टली पगाराचे ना, पगाराचो फिगर आहात तो इथून आमकां दिसना. पण बाकीचे अलावन्सीस आहात पहिले, जसे पेन्शन, पेन्शनांक तेंच्यांनी मेजर टच केला. तिंका पहिली पेन्शन कसे असले, त्याचे पहिल्या वर्षा खातीर महिन्याक 15,000 असे काउंट करताले ते. आणि त्याची फुडली जितली वर्षा जातात ती दर वर्षा खातीर 2,000 रुपया असे करून ते पगार वाढत होताले. म्हणजे सगळ्या हायस्ट पॉईंटचे बी प्रताप सिंग राणे बी असतात, कारण तितली वर्षा जाऊ जाय ते सगळे हे करप. आणि हायस्ट सिलिंग असले त्याला 70,000 पर मंथ. सो ते त्यांच्यानी वाढला. पहिल्या वर्षा खातीर त्यांच्यानी 30,000 दौरल्या. मग त्याचे उपरांत जितली वर्षा तू मेंबर असता तितले वर्षा 4,000 वाटतले. आणि ते मग त्याचे हायस्ट सिलिंग दौरला त्यांच्यानी 2,00,000 रुपया. म्हणजे सिनियर मेंबर जो आहात तो 2,00,000 पर्यंत महिन्याक पेन्शन त्याला मेळटले. आणि जो 5 वर्षां खातीर निवडचो, खंयचो MLA अंदू निवडून दिला आणि तो परत आणि केन्ना येयलो ना जाल्यार त्याला मिनिमम 44,000 काय 46,000 महिन्याक हे एश्युअर्ड आहात पेन्शन मेळपाचे. त्याचे उपरांत गाडी घेऊक तिंका 15,00,000 लोन मेळटले. लोन बट तिंका ते इंटरेस्ट ना काय कमी इंटरेस्टान किती मेळटले, 2% काय 3.5% किंवा तरी. सो 15,00,000 लोन तिंका वाढून 40,00,000 केला. सो व्हडली गाडी ते मोठी गाडी हाय एंड आलेक्स सिकरान मागिल्ले. दुसरे घरा खातीर, घरा खातीरू आलेक्स सिकरान मागिल्ले की 30,00,000 अलाउड आहात ते, तितून किती मेळटा एक फ्लॅट तरी येतात का म्हणून ते त्यांच्यानी वाढून 45,00,000 केला. तसे पळोवंक गेल्यार 45,000 फ्लॅट येना पण एक सायजेबल अमाऊंट त्यांच्यानी वाढला. ना मागीर एक गजाल कळी, 40,00,000 गाडी आणि 45,00,000 फ्लॅट म्हणजे विचित्र आहे रे प्रकरण. पण बरे हा, ओके चल चल फुडें असेंब्ली किशोर किती म्हणतात असेंब्ली दिसांनी तिंका जो थंय हितून वर्किंग डेज असतात तिंका ते 3,000 रुपया मेळटा ते 4,000 रुपया केला. समज आऊट स्टेशन कोणतरी आमदार असता थंय ते अकोमोडेशनाक एक रिएम्बर्समेंट असता अमाऊंटचं, तो पहिली 7,500 रुपये असलो तो आता 12,000 रुपये केला. मागी मेडिकल बिलां स्पीकर 3,00,000 पर्यंत अप्रूव्ह करपाक शकतालो, ती 5,00,000 पर्यंत लिमिट केला. 5,00,000 वयर बील येयले जाल्यार ती कमिटी असता CM ऑपरेशन लिडर तेजे कडेन वचपाक जाय आसले. आनी स्टाफ एक तेंच्यांनी केला मेन इम्पॉर्टंट स्टाफ, पयली आमदाराक 5 आसतालो, एक दोन ड्रायव्हर, एक LDC, एक प्यून आनी एक पर्सनल सेक्रेटरी. तितून 2 वाढले, टोटल 7 स्टाफ केले. एक LDC वाढयला आनी एक पर्सनल असिस्टंट म्हणून वाढयलो. चेंजीस किशोर बाब बेश्टे जस्ट फिगर सांगता क्विकली, टायम आमचे कडेन कमी उरला. ताणें 100% आपलें पेन्शन वाडयलां आनी 200% ऑलमोस्ट ताजें सिलींग वाडयलां आमदारांनी. गाडयेचें तर ताणी लोन सामकें 15,00,000 वयल्यान 40,00,000 वेला. सो मागीर ऑलमोस्ट एक 2-70% बी वाडयलां. आनी हें म्हणटकच 30,00,000 वयल्यान 45,000 वेला. एक आसा की आउट स्टेशनाक गेल्यार आमचे आमदार जनतेच्या पयशांचेर 5-स्टार हॉटेलांनीच रावतले अशे तरेन ताणी अकोमोडेशनाची व्यवस्था केल्या. आनी आनी उरला लौकीक कितें दिता तुवें सांगलें तें कमी. आमदाराक 300 लिटर पेट्रोल डिझेल किंवा ते मेळटा महिन्याक 300 लिटर, ते वाढून 500 लिटर केला. आनी आनी काय ना मरे बरें. सो किशोर बाब तुका आयुष्या केन्नाय 100% पगार वाड, 200% अपर सिलींग बी अशें कितें मेळ्ळां? कारण तुजी तुवें आमदाराक दिलो म्हण सद्या तूं एक नागरीक म्हूण विचारता तुका. भारतीय लोकशाहीन प्रमोद व्हेरी क्विकली किशोर बाब टाइम कमी आमचो. भारतीय लोकशाहीन नागरिकाक फक्त मतदान करपाचोच अधिकार असता. मागीर मतदान केल्या उपरांत जे कितें ठरयतात ते हे आमी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. आमच्या खातीर ते दीस रात बाबडे काम करतात. आमच्या खातीर आरोग्या कडेन तेंचे दुर्लक्ष जाता. जेवंक जे खाय नासतना उपाशी पोटार ते थंय विधानसभेन आमचे प्रश्न मांडटात, इतले त्रास करतात. ह्यो सगळ्यो तेंच्यो भयो जर पळयल्यो जाल्यार तेंच्यांनी जी मागणी केल्या. आतां एकीकडेन बाबूश मनसेरादा कडेन अजूनय मिनिमम वेजीसाचो प्रस्ताव पेंडींग आसा, अजून तो जायना. पूण हो विधेयक येतले फाल्यां तेचेर मॅक्झिमम वेजीस, मॅक्झिमम वेजीस थंय मिनिमम वेजीसाचे निर्णय जाला, मॅक्झिमम वेजीस. दुसरी गजाल महत्वाची प्रमोद की दिगंबर बाब कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांच्यासारख्या सिनियर लोकांनी
तळमळीन हो विषय विधानसभेत मांडलेलो आम्ही ऐकलो. त्यांनी ज्या पद्धतीने तो मांडलो ते जर ऐकल्या उपरांत इतके दुःख दिताले दिसताले की खरेच हे सिनियर जर मागतात गेल्या खरीच परिस्थिती मागास त्या आमदारांची बिकट असा. सो आम्ही लोक म्हणून जनता म्हणून समजून घेऊक जाय आणि त्यांच्यानी आयुष्यात ते घड म्हणजे ते जर व्यवस्थित पद्धतीने सेटल झाले जर ते लोकांकू सारखे व्यवस्थित सेटल करू शकतात. सो सेटल तो शब्द आणि हो शब्द आजला फरक फक्त अल्टरनन्स काफुडे आपण आणि कसलो शब्द वापरला अंडरस्टँडिंग हा शब्द वापरतो म्हणले तुम्ही सेटलमेंट हा शब्द वापरला बरे हा ज्ञानात भर पडता आमच्या दिस होता तसे. जोएल आमचे टाइम सोपला इन वन लाईन इफ यू आर टू डिस्क्राइब दिस पगारवाढ then how would you describe it? Two lines okay. It's a complete picture of contrast, Pramod, because eka side in ata yavadan inche pagara vadla but other side see minimum wages kishore sangla tashe welfare schemes amche time ar padena amcho seafarer je pension je asa tya ajun tencho ye jaungna temporarily tanga ek 3 years cho ye dila amche contract laborers are struggling and you know going on protest for their salaries and for their this thing. We have self help groups which have not been paid for 4 months 6 months close to 9 months ani itle sagad asana lok eka zagadta aple eka pagarak ani inga popa gela dusryan jata. So what a picture of contrast. Minimum wages acho patto na pan maximum allowances hanga introduce javpak pavle cabinetan क्लियर केले ह्या पॉइंटाचे नावच थांबता अशी केन्नाय जेव्हा पळता त्यांना लोक एक बाब म्हाकाय दिसता की सामान्य मनशाकही स्वतःचो पगार कितलो वाढचो हा हे जर ठरवपाचे स्वातंत्र्य आशिल्ले जर म्हाका दिसता तुगेली खुबशे असले आम्ही प्रश्न विचारनाशिल्ले पण आमच्या सारख्या सामान्य मनशाक किशोर बाब हो स्वातंत्र्य ना. सो जेव्हा बाकीचे कोण तरी बसता आणि आपलोच पगार इतले सामके 100-200% वाढयतात अलावन्सीस पगार न्ही सॉरी पगार मागीर वाढतलो सेपरेटली घडये तो कितलो त्यांनाही लौकिक सांगतलो तुमकां. पण ह्या परिस्थितीत जेव्हा थांबता त्याच्या म्हाका दिसतं काही उलोवपाची चढ गरज ना किशोराचे सरकेजमय ऐकलं तुम्ही आणि लौकिकाची माहिती ऐकली हा थांबता वेळ सारखं सोपला पवित्रावाद स्टुडंट नमस्कार. हॅलो टोटल अजूनपर्यंत 15 भुरगीं शेणल्या सर. हय सर चडशीं 7-10 वर्सां. आं शाळेंत सोडल्यो तुमी आनी आतां तर सुटी पडल्या तुमी आनी कितें साय सर सुटी पडल्या आतां तुमी आनी कितें सर ना सॉरी सर सॉरी सर ना हय तुमी म्हणटाले हांव वचून पळयतां आतां. इतली बरी शाळा चोरानो म्हजे कडे खेळटा गोवा पोलिसा कडे. सॉरी काका. सॉरी सॉरी बी काय ना खंय आसा ती बाकीची भुरगी. चला या आता घरा. आम्ही शाळेनूच रावतली घरांक.
अरे भुरगी पहिली शाळेत वचपाक रडटाली, आता घर वचपाक रडटा, वो कसलो रे चमत्कार? चमत्कार नी, वो आमचो गोय सरकार। अरे गावान गावान जर अशी सुंदर शाळा झाली हो जाल्यार भुरग्यांच्या शिक्षणा बद्दल भिवपाची गरज ना। भिवपाची तू आता आमका घरात पाची गरज ना। नव्या तमाचे सर तुतराचे है आमचे सरकार, प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार। नव्या तमाचे सर तुतराचे है आमचे सरकार, प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार। गोयाचो फुलारे फुडार खोशी आसा रे गोयकार, भिवपाची काय गरज ना आता। दरेक गोयकाराचो आधार डॉक्टर प्रमोद सावंताचे गोय सरकार।